लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्यापासून सर्व प्रकारचे राजकीय फलक झाकण्यात आलेले आहेत। नवे फलक उभारण्याविरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश असल्यानं आगामी सण आणि उत्सवांकरता परवानगी न घेताच राजकीय फलक उभारणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल होणार आहेत। त्यामुळे आधी परवानगी घ्या आणि मगच फलक उभारा असं आवाहन निवडणूक शाखेच्या वतीनं केलं जात आहे। याअंतर्गत नाशिक जिल्ह्यातून विविध प्रकारच्या परवानग्यांसाठी आतापर्यंत 23 अर्ज आलेले असून शांतीगिरी महाराज यांच्यातर्फे आलेल्या एका अर्जाला नकार देण्यात आला। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात विविध परवानगी घेण्यासाठी एक खिडकी योजना सुरू करण्यात आलेली आहे। एक खिडकी कार्यालयात इफ्तार पार्टीसह डॉक्टर आंबेडकर जयंती आणि नववर्षाच्या स्वागत यात्रेसाठी लावण्यात येणाऱ्या फलकाच्या परवानगीसाठी अर्ज येण्यास सुरुवात झालेली आहे। त्यात सर्व प्रकारच्या परवानगी देण्यासाठी या कार्यालयात सर्वच खात्यातील जबाबदार अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली, त्यामुळे येथूनच सर्व प्रकारच्या परवानग्या देण्यात येऊन उमेदवारांच्या सर्व अर्जांची पूर्तता केली जाते। आगामी 14 एप्रिल रोजी साजऱ्या होणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीसह नववर्ष स्वागत यात्रा आणि इफ्तार पार्टीत राजकीय सहभाग असेल तर आधी त्याची शासकीय परवानगी घ्यावी लागणार असल्यानं त्यासाठी अर्ज दाखल होण्यास सुरुवात झाली। त्यात आवश्यक असलेल्या परवानग्या देण्यात येत असून ज्या अर्जाचा संबंध निवडणुकांशी नाही ते फेटाळले जात आहेत। या अंतर्गत सुमारे 23 अर्ज दाखल झाले आहेत। तर चौक सभा, पक्षाची रॅली, सामाजिक कार्यक्रम, मिरवणुका, स्वागत कमान, उपोषण, अपक्ष उमेदवार म्हणून मेळावा यासाठी अर्ज दाखल झालेले आहेत। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक।